तिथे राज्यातील रेशन दुकानदार विविध मागण्यांवरून बेमुदत संपावर गेलेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला. कांदा, चणा डाळ, मुगडाळ रेशन दुकानातून घ्या, 2G ऐवजी 4G ई पॉस मशीन द्या, यासह विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेलेत. सांगलीच्या इस्लामपूरमधून याचा आढावा घेतलेला आहे कुलदीप मानेनं, आपण पाहूया. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. आज या संपाचा पहिला दिवस आहे. आपण सध्या इस्लामपूरमध्ये आहोत आणि इस्लामपूरमधील एका या ठिकाणी गल्लीतील चित्र जर पाहिलं तर सकाळपासून हे रेशन दुकान पूर्णपणे बंद आहे. ज्या प्रमुख मागण्यासाठी हे बेमुदत संप पुकारला जातो रेशन दुकानदाराकडून, त्यामध्ये मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, मार्जिन मनी 300 रुपये करा, 2G ऐवजी 4G पॉज मशीन द्या, आनंदाचा शिदा जी सरकारची महत्त्वाची योजना मांडली जाते ती योजना कायमस्वरूपी राबवा, कांदा, चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ रेशन दुकानात द्या, यासह विविध मागण्या आहेत या रेशन दुकानदारांच्या. आणि या मागण्या घेऊनच या रेशन दुकानदारांनी आजपासून संपाला सुरुवात केली. हा बेमुदत संप असेल अशा पद्धतीचा इशारा या रेशन दुकानदार संघटनेकडून दिला गेला आहे. आणि त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या संपामुळं मात्र ते रेशन दुकानदारचे ग्राहक आहेत त्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. जे या ठिकाणी लाभधारक आहेत रेशन दुकानाचे रेशनचे, त्यांना मात्र या ठिकाणी रेशनचे साहित्य नेण्यामध्ये अडचणी येताना दिसून येत आहेत. आणि आज या बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. सरकार या रेशन दुकानदारांच्या मागण्याकडे कशा पद्धतीने बघतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरापर्सन निलेश शेवाळेसोबत कुलदीप माने, ABP माझा, इस्लामपूर, सांगली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.